निघोज आळकुटी जिल्हा परिषद गटामधील सर्व कार्यकर्ते ग्रामस्थ आणि आमच्या माता भगिनींशी संवाद साधण्यासाठी या ठिकाणी उपस्थित असणारे अहिल्यानगर दक्षिणचे लोकप्रिय खासदार आदरणीय डॉक्टर सुजयदादा विखे पाटील, मंचकावर उपस्थित सर्व सन्माननीय मान्यवर, खर तर आपण गेल्या 10-15 दिवसापासून पाहतोय की लोकसभेची निवडणूक लागली आणि लोकसभेचा निवडणुकीचा प्रचार सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रत्येक घरामध्ये पोहोचलेला आहे। त्या सोशल मीडियाच्या प्रचारामध्ये मात्र प्रचाराची पातळी मात्र अतिशय खालच्या स्तरावरती गेलेली आहे। वेगवेगळ्या भाषेमध्ये आदरणीय खासदार साहेबांच्या वरती टीका केली जाते। समोरच्या उमेदवाराकडून जाहीरपणे बोललं जातं की ही निवडणूक विकासाची आहे आणि खासदार साहेबांनी विकासाच्या बाबतीमध्ये बोलणं गरजेचं आहे आणि खासदार साहेबांनी या तालुक्यामध्ये काय विकास केला हे खासदार साहेबांनी त्या ठिकाणी सांगावं। माझी त्यांना जाहीरपणे या ठिकाणी आवाहन आहे की मी बाकीच्या तालुक्यांच्या मध्ये किंवा बाकीच्या पारनेर तालुक्यातल्या गटांच्या मध्ये जात नाही, मी फक्त आमच्या निघोज आणि आळकुटी गटातील दोनच कामं सांगतो की स्वातंत्र्य काळापासून निघोज आळकुटी आणि गारखिंडीचा जो रोड होता त्या रोडला 11 कोटी रुपये आदरणीय खासदार साहेबांनी दिले। निघोज गावासारख्या मोठ्या गावाला जल जीवनच्या माध्यमातून 30 कोटी रुपये दादांनी दिले। हा फक्त दोनच कामांचा 41 कोटीचा आकडा आहे। या पुढचे जर आकडे तुम्ही ऐकले तर तुम्हीच या निवडणुकीतून माघार घेसाल म्हणून सांगत नाही। दादा, निवडणुकीच्या आधी एक प्रमा निघली, निघोज आळकुटी आणि बेला, म्हणजे 90% हा रोड देखील आमच्या निघोज आळकुटी जिल्हा परिषद गटामधून जातो, त्याला 450 कोटी रुपये तुम्ही या ठिकाणी मंजूर करून दिले, तरी देखील यांना विकास दिसत नाही। माझ्या आपल्या सर्व तरुणांना विनंती आहे की ते सोशल मीडिया व्हॉट्सअपच्या माध्यमातून काय येतंय, काय कोण कोणावरती टीका करतंय या गोष्टीकडे तुम्ही अजिबात लक्ष देऊ नका। खऱ्या अर्थानं आपलं भूत आणि आपली जबाबदारी आपण सर्वांनी या ठिकाणी पार पाडली पाहिजे। प्रत्येक गावागावामध्ये बूथचे आपले जे जे मेंबर आहेत, जे जे कार्यकर्ते आहेत, त्यांनी फक्त आपले बूथ सांभाळले पाहिजे। पाथर्डीत काय चाललंय, शेवगावमध्ये काय चाललंय ते तुम्हाला आम्हाला काही घेणं देणं नाही, त्यासाठी दादा सक्षम आहे। परंतु प्रत्येकाने आपलं गाव आणि आपला बूथ जर आपण सांभाळला तर खऱ्या अर्थानं या पारनेर तालुक्यामध्ये निघोज जिल्हा परिषद गटामध्ये सर्वात जास्त लीड जर असेल तर ते सुजय दादांना असेल। दादा, या ठिकाणी आमच्यामध्ये स्पर्धा लागलेली आहे। कोरडे दादा या ठिकाणी आहेत, राहुल पाटील या ठिकाणी आहेत, दाते सर या ठिकाणी आहेत, बंडू दादा आहेत आणि आम्ही देखील आहोत। या ठिकाणी आमची स्पर्धा लागलेली आहे की तुम्हाला या तालुक्यामधून सर्वात जास्त लीड कोण देतं आणि जो लीड देईन तोच खऱ्या अर्थानं पुढच्या सर्वात पहिला सत्कार तुमचा करेल। म्हणून आमच्यात देखील या ठिकाणी स्पर्धा लागलेली आहे आणि त्या स्पर्धेमध्ये कोण उत्तीर्ण होतं ते आपल्याला लवकरच या ठिकाणी कळणार आहे। या ठिकाणी या आळकुटी गणामध्ये खऱ्या अर्थानं जी पोकळी निर्माण झालेली होती ती आदरणीय भास्कर उचाळेंच्या माध्यमातून नक्कीच या ठिकाणी भरून निघलेली आहे। आदरणीय उचाळे साहेबांच्या माध्यमातून भास्करावांनी जे आतापर्यंत काम केलेलं आहे त्या गोष्टीचा फायदा या पुढच्या काळामध्ये आपल्याला 100% झाल्याशिवाय राहणार नाही ही तुम्हाला या ठिकाणी ग्वाही देतो। आणि या ठिकाणी दादा एका गोष्टीची फक्त मला क्यू येते की प्रत्येक वेळेस व्हॉट्सअपच्या माध्यमातून आणि प्रचारामध्ये एक शब्द वापरला जातो की बाहेर जे उमेदवार आहेत त्यामुळे यांना आपण स्वीकारू नका। या तालुक्याने विखे कुटुंबाचा इतिहास आतापर्यंत पाहिलेला आहे। ज्या ज्या वेळेस पारनेर तालुक्यावरती वेळ आली त्या त्यावेळेस विखे पाटील कुटुंबच प्रत्येक सर्वसामान्यांच्या पाठीशी उभं राहिलेलं आहे। हा पारनेर तालुक्याचा इतिहास आहे। म्हणून बाहेरचे कोण आणि आपले कोण हे 4 तारखेला मात्र सर्वसामान्य जनता आपल्याला दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही। या ठिकाणी वेळ झालेला असल्यामुळं मी आपल्या सर्वांना विनंती करतो की या पुढच्या काळामध्ये भक्कमपणे आपण सर्वजण दादांच्या पाठीमागं उभं राहून दादांना भरघोष मताने विजय करूया। जय श्रीराम।